आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार अपात्रते प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे. आज यावरची सुनावणी पार पडलेली आहे. तरी यावेळी वेळापत्रकाबद्दल आम्ही समाधानी नाही असं कोर्टानं निर्देश देते दिलेले आहेत आणि त्याचबरोबर 30 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. सुधारित वेळापत्रकासाठी अध्यक्षांना शेवटची संधी देण्यात आली आहे. पुढील सुनावणीला सुधारित वेळापत्रक द्या असे निर्देश देखील कोर्टानं यावेळी दिले आहेत. अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावं असा कोर्टानं सल्ला देखील यावेळी दिलेला आहे. 11 मे पासून अध्यक्षांनी नेमकं काय केलं असा देखील सवाल सुप्रीम कोर्टानं यावेळी उपस्थित केलेला आहे. तर या सगळ्यांवर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आपण पाहूया. त्यांचं म्हणणं काय ह्याच्यात महत्त्वाचं नाही आहे, कोर्टाचं काय म्हणणं आहे त्याच्यात महत्त्व आहे. त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणत आहे मला वाटतं त्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. दोन्ही क्लब केलेले आहेत, त्याचे कागद तुम्हीही मागच्या सुनावणीत पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे जी गोष्ट वास्तवतेतच नाही आहे त्याची चर्चा कशाला करायची. 30 ऑक्टोबरला नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते, त्यांनी कसं बस वेळ सावरून घेतली आणि 30 तारखेपर्यंत नेले. पण एक स्पष्ट झालं की कोर्ट एकंदर अध्यक्षांच्या भूमिकेवर त्यांच्या काम पद्धतीवर प्रचंड नाराज आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी याचा निकाल सोक्षमोक्ष लागेल असं आहे की आमची आशा अपेक्षा तशीच आहे आमची चौघांची. आणि ज्या पद्धतीने आज जो शेवटचा त्यांनी हे दिला आहे की 30 तारखेपर्यंत करा नाही तर आम्ही शेड्यूल डिक्लेअर करून टाकू. तुषार मेहता साहेबांनी दोन्ही प्रकरणांची गल्लत करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रकरणं आत्ता दाखल झालेली आहेत त्यामुळे आम्हाला अजून ठरवायचं आहे. या बाबतीत कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय. ह्या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही 30 तारखेला जर तुमचा टाइमफ्रेम आम्हाला योग्य वाटला नाही, किती दिवसात तुम्ही संपवताय तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आज कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ही शेवटची संधी त्यांना मिळालेली आहे. या संधीमध्ये त्यांना नक्कीच कोर्टाला जे अपेक्षित आहे ते टाइम टेबल त्यांना द्यावं लागेल. न दिल्यास कोर्ट आपला निर्णय घेईल असे स्पष्ट संकेत आज कोर्टाने दिलेले आहेत.